मुलांनो आज आपण इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स हे शिकणार आहोत, म्हणजे आपल्याला नंबर्सच्या दुनियेमध्ये जायचे। तर पहा हां, सगळ्यात आधी मी तुम्हाला नंबर्स कसे लिहायचे, तुमच्याकडे चौकट वही आहे की नाही, स्क्वेअर लाइन बुक आहे की नाही, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे की 1 to 100 नंबर्स लिहायचे। तर ते कसे लिहायचे, तर बघा हां, तुमच्याकडे जो एक चौकोन असतो त्या चौकोनाच्या बरोबर मध्यभागी मोठ्या अक्षरात 1 लिहायचे। पहा 1 2 असं कुठेतरी छोट्याशा अक्षरात 3 किंवा असं मध्येच असं घाणेरडं नाही लिहायचं। आपल्याला छान दिसली पाहिजे आपली वही, छान नंबर्स छान दिसले पाहिजेत। बघा पहा 3 4 5 6 7 8 9 आणि 10 पहा छान दिसतात की नाही। आणि त्यानंतर पुढच्या ओळीला आपल्याला 11 to 20 लिहायचं आहे। 10 झालं की नवीन नंबर 11 नंबर नवीन ओळीला सुरू करायचा, येतंय लक्षात। आणि त्याच्यानंतर आपल्याला नंबर्स इन वर्ड सुरू करायचे। तर हे पहा, हे समजा तुमचं पान आहे, तर या पानाचे तुम्ही मध्ये घडी घालून 2 भाग करायचे आणि त्यानंतर या 2 भागामध्ये आपल्याला नंबर्स लिहायला सुरू करायचे। तर कसं लिहायचंय बघा हां, ही तुम या तुमची ही वही आहे पण ती तुमची स्क्वेअर लाइन बुक आहे, हो की नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अक्षर लिहिता येतात। तर काय करायचं, तर इथे पहिल्यांदा 1 लिहायचं आणि इथे 1 चं स्पेलिंग लिहायचं। 1 चं स्पेलिंग काय आहे, O N E 1। हे झाल्यानंतर आपल्याला एक ओळ सोडायची आहे आणि त्यानंतर इथे लिहायचंय 2। पहा इथे लिहायचं 2 चं स्पेलिंग 2। त्यानंतर परत एक ओळ सोडायची आहे 3 3 चं स्पेलिंग THR EE। त्यानंतर परत एक ओळ सोडून 4। असं आपल्याला 100 पर्यंत लिहायचंय बर का। त्यानंतर 5 एक एक ओळ सोडून छान लिहायचंय, अक्षर छान काढायचंय। त्यानंतर परत एक ओळ सोडून 6। आता बघा हां, समजा माझं हे पान भरलंय तर मी पानाच्या दुसऱ्या बाजूला सुरू करणार, हो की नाही, तर तुम्ही सुद्धा तसंच करायचं आहे। आणि पान पूर्ण भरलं की मग दुसऱ्या पानावर लिहायला सुरुवात करायची आहे। आता आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये 1 to 100 चं स्पेलिंग पूर्ण दिलेले आहेत। तुम्हाला कोणाला जर ते पाठ नसतील तर ते त्या पुस्तकामधून पाठ करून घ्याल आणि त्यानंतर लिहून काढाल। तर आधी आपल्याला 1 to 100 नंबर्स मध्ये लिहायचे, ते सुद्धा असे छान लिहायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 to 100 वर्ड्स मध्ये लिहायचे। आलं लक्षात, कराल हा अभ्यास तुम्ही पूर्ण आणि असं छान लिहायचं बरं का।